उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये येणार आहे आणि त्यासाठी नाशिक शहरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा त्र्यंबक नाका रविवार कारंजाचा भव्य रोड शो आहे आणि या जनादेश यात्रेनिमित्त शहरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे. या रोड शो दरम्यान अडथळा येऊ नये म्हणून पालिकेकडून झाडांची छाटणी करण्यात आली आहे आणि या वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. बाजूला आपले वृक्षरोपणवाले म्हणतात मंत्री काय बाजूला 33 कोटी झाडे लावा आणि जे दिवसा ढवळ्या जे निसर्गासाठी जे झाडं आपण लावतो त्याची कोणी हे करत नाही. महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित जे BJP चे कोणी पदाधिकारी आहे यांनी संघटनपदाने करून ही झाडाची कत्तल केलेली आहे. दिवसा ढवळे हा जिवंत ॲमेझॉन तोडत आहे, याबद्दल काय बोलायचं. हीच आपली मोठी शोकांतिका आहे की एक XYZ जण येतंय त्यासाठी झाडं तोडणं हे चुकीचं वाटतं. तुम्ही जरूर या, जरूर तुमच्या पार्टीचा हे करा, पण मग त्याच्याने या नाशिक शहरातल्या काही म्हणजे हानी होणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. त्यांची ते ड्युटी आहे का, खड्डे भरायला पाहिजे त्यांनी. आणि जर मुख्यमंत्री येते तरीच त्यांना करता येईल का म्हणे, आपल्याला ते खड्डे भरायला पाहिजे. ते बरोबर नाही महानगरपालिकांचं.